चटपटीत काहीतरी खावंसं वाटतंय पण तेलकट नको चला तर मग हेल्दी असा उतप्पा बनवूया घरी प्रिमिक्स तयार करून रेसिपीला करूया सुरुवात त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे बघूया कोथिंबीर हिरवी मिरची टोमॅटो तेल कांदा लाल तिखट मीठ आणि प्रिमिक्स हे प्रिमिक्स तुम्ही एक महिनाभर हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि कधीही उत्तप्पा किंवा इडली बनवून खाऊ शकता तीन भाग तांदळाचे आणि एक भाग उडदाची डाळ असे प्रमाण घेऊन दळून आणायचं आहे आणि हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आणि वाटेल त्यावेळी बनवून आहे थोडंसं मीठ टाकून हे पीठ एक तासभर पाण्यात भिजत ठेवायचं आहे एका तासानंतर बॅटर तयार होतं पॅन ठेवलाय गरम व्हायला त्याला तेल आणि ग्रीस करून आहे सगळीकडे तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे त्यामुळे उतप्पा खाली पॅनला चिटकणार नाही गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे पॅन जास्त गरम नाही करायचा हलकासा गरम झाल्यानंतर हे बॅटर चमच्याने स्प्रेड करून घ्यायचं आहे जास्त स्प्रेड नाही करायचं थोडं जाडसरच ठेवायचं आहे उत्तप्पा जाड असतो त्यामुळे असं जाडसरच ठेवायचं आहे व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची तुम्ही तिखटाप्रमाणे कमी जास्त घालू शकता वरतून कोथिंबीर घालायची आहे सर्व साहित्य घालायचं झाल्यानंतर लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे वरतून सगळीकडे तेल लावून झाल्यानंतर उतप्पाच्या साईडलाही तेल थोडंसं सोडून घ्यायचं आहे त्यामुळे उतप्पा व्यवस्थित निघेल गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून उतप्पा खालच्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एक साईड भाजल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे वरतून चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पिठामध्येही मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ जास्त नाही घालायचं आणि उतप्पा पलटी करून घ्यायचा आहे अशा प्रकारे खालच्या साईडनीही आपल्याला एक ते दोन मिनिट शेकून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचा आहे